नवाब मलिक यांना गोवावाला कंपाऊंड प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. नवाब मलिक तुरुंगात असताना राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडल्या. विधिमंडळात सध्या विधान परिषद निवडणुकीचं वारं वाहत आहे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाची मताची जुळवाजुळव सुरू आहे. अशातच क्रॉस वोटिंग, घोडेबाजारांच्या चर्चेचाही धुरळा राज्याच्या राजकारणात उडाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांचा आज जामिनाचा शेवटचा दिवस आहे. पुन्हा आणखी मुदतवाढ मिळण्यासाठी नवाब मलिक यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडे अर्ज करण्यात आला आहे. मात्र आज सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ न मिळाल्यास त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडणार असून कोर्ट नंबर 14 मध्ये आज 61 नंबरवर सुनावणी आहे. अशातच नवाब मलिक आज विधान परिषदेसाठी मतदान करणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.